بسم الله الرحمن الرحيم يا أيها قل يا أهل الكتاب تعالوا إلى كلمة سواء بيننا وبيننا وبينكم صدق الله العظيم منچار उपस्थित आचार्य कार्यक्रम के अध्यक्ष तमाम माननीय मंडळी माझ्या समोर उपस्थित माझ्या माता भगिनींनो वडीलधारी मंडळी माझ्या तरुण बंधूंनो भगिनींनो आणि लहान लहान चील पाखरांनो अस्सलाम वालेकुम। येण्यासाठी थोडा उशीर झाला मला, त्याविषयी मी दिलगिरी व्यक्त करतो कारण मला नमाज पढायची होती। मी ज्या मशिदीमध्ये नमाज पढली तर नमाजनंतर काही धार्मिक घोषणा होत असतात, इमाम काही धार्मिक घोषणा करत असतो, तर त्या इमामनं घोषणा केली की मैं आप सभी से दरख्वास्त करता हूँ की धनवडे कॉलेज में प्रोग्राम है, आप जरूर आइए। एका मशिदीमध्ये शिवजयंतीची घोषणा होणं ही काही हा काही मामूली फरक नाही आहे, हा काही मामूली परिवर्तन नाही आहे। मला आठवतं की मी लहानपणी चौथ्या वर्गामध्ये असताना मी मराठी शाळेत शिकलो, वर्गात सगळे विद्यार्थी मराठी होते, नॉन मुस्लिम होते। धडा सुरू व्हायचा अफजल खानाचा वध, आणि त्या माझ्या निरागस कोळ्या मनाला अफजल खान हिंदू मुस्लिम वगैरे काहीच माहित नव्हतं, परंतु वर्गातले सगळ्या विद्यार्थ्यांच्या माना माझ्याकडे वळायच्या। मला कमाल वाटायची की बाबा हे अफजल खान माझा कोण लागतो काय, मला आश्चर्य वाटायचं की हे लोक माझ्याकडे का बघत आहेत। आमचे सर फार रागवायचे सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांना कळायचं, ते ओरडायचे, ए इकडे बघा रे तिकडे काय। मग नंतर मोठं झाल्यावर कळू लागलं की आम्हा मुस्लिमांना आदिलशहाच्या गोटात ढकललं गेलं, आम्हा मुस्लिमांना जबरदस्ती मोगलांच्या गोटामध्ये ढकललं गेलं। अरे शिवाजी महाराज कोणाची वडिलोपार्जित जागीर आहे का, ते आमचे देखील आहेत। परंतु हा फरक आता पडलाय की आता मी BJ इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन नंतर MJ केलं, मास्टर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, आणि तोपर्यंत मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक प्रवचनं द्यायचो। मशिदीत मी शिवाजी महाराज और इस्लाम या विषयावर मशिदीत प्रवचनं दिलेली आहेत। आणखीन एक विषय तर फारच सुंदर होता, शिवराय व भीमराय आणि इस्लाम, अशा विषयावर मी मशिदीमध्ये प्रवचन दिलेली आहेत। आता होते काय माहित आहे का, की काही लोक मला भदंत नौशाद उस्मान म्हणू लागले, काही लोक मला शिवतज्ञ नौशाद उस्मान म्हणू लागले। आता MJ मध्ये मी असताना जर्नलिझम मध्ये कॉलेजमध्ये शिवाजी महाराजांचा विषय निघाला की सगळ्यांच्या माना माझ्याकडे वळायचे। आता हा किती फरक उलट झाला की अफजल खानाचा विषय निघाल्यावर माना वळत होत्या, आता शिवाजी महाराजांचा विषय निघाला तर माझ्याकडे माना वळत आहेत। आणि मला सांगू द्या की हे परिवर्तन एका माणसामुळे झालेलं आहे, आणि ते व्यक्तिमत्व आज मंचावर उपस्थित आहे, ते म्हणजे माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब। यांना हे श्रेय नक्की द्यावं लागेल की शिवजयंती असताना अनेक मुस्लिमांच्या काळजाचा ठोका चुकायचा की आज शिवजयंती है, आज माहौल गरम है, अशा प्रकारचं पोलीस बंदोबस्त, ते वाजणारे DJ जोरजोरानं, ते वाजणारे वाजंत्री, तो गुलालाचा तो धुराळा आणि ते सगळं वातावरण, आणि त्याच्यातून मुसलमानांना जाण्याची देखील भीती वाटायची। आज ते वातावरण नाही आहे, अल्हम्दुलिल्लाह आज ते वातावरण नाही आहे। आज ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आमच्या OBC आणि आमच्या बहुजन तरुणांची माथी भडकवून मुस्लिमांना कब्रस्तानामध्ये आणि आमच्या बहुजन युवकांना तुरुंगामध्ये अशा प्रकारे एका दगडात दोन पक्षी ज्या लोकांनी मारले, त्या लोकांची आज हिंमत नाही की महाराष्ट्रामध्ये कोणता बंद करावा, बंद करू शकत नाही, ते त्यांचे बंद सगळे फेल होत येतात, त्यांची हिंमत नाही आज बंद करायची। त्या सनातनांची आणि त्या सनातनांच्या त्या प्रस्थापितांच्या उरावर बसून नागपुरात शिवजयंती साजरी करण्यात वेगळाच आनंद येतोय। आम्हाला सांगण्यात आलं की
अफजल खान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू होता। अफजल खानाचा वध करण्यात आला, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा काढला, पण आम्हाला तो कोथळा काढण्यासाठी जे नख दिले आहेत तो नख देणारा रुस्तमे जमान आम्हाला सांगितलं जात नाही। आम्हाला ते तो जो प्रसंग घडला प्रतापगडावर, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 अंगरक्षक होते, त्या 10 अंगरक्षकापैकी एक सिद्धी इब्राहिम देखील तिथं उपस्थित होता महाराजांसोबत, हे आम्हाला सांगितलं जात नाही। आम्हाला सय्यद बंडा सांगितला जातो, परंतु आम्हाला कृष्णा कुलकर्णी सांगितलं जात नाही। आम्हाला आग्र्याची सुटका, आज आग्र्यामध्ये नजर कैदेत ठेवण्यात आलं महाराजांना हे सांगितलं जातं, परंतु त्याच आग्र्याच्या सुटकेच्या वेळेस त्यांना मदत करणारा सय्यद मदारी मेहतर सांगितला जात नाही। मला कमाल वाटते की मी रायगडावर गेलो होतो तेव्हा एक कबर आहे तिथं सय्यद मदारी मेहतर यांची, काही जातीवाद्यांनी ती कबर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्या आजूबाजूच्या भिंती सगळ्या तोडण्यात आल्या, तिथला जो बोर्ड होता तो काढण्यात आला। आर्किओलॉजी आणि अशा प्रकारचे पुरातन वस्तू तोडणं फार मोठा गुन्हा आहे। मी जुने पुस्तकं काढली, त्यांचे नकाशे काढले, आणि मदारी मेहतरची कबर रायगडावर कुठे आहे ते शोधून काढली, त्याचं देखील पुनर्वसन होणं आवश्यक आहे। मला असं वाटते की गड किल्ल्याचे संवर्धनासाठी जे लोक झटत आहेत, सय्यद मदारी मेहतर यांचा दर्गा देखील त्याच्यामध्ये सामील करावा अशी माझी विनंती आहे। मित्र हो, आम्हाला बाजी प्रभू देशपांडे यांचं बलिदान यांचा आम्ही आदर करतो, परंतु त्यांचा उल्लेख जेवढ्या जिद्दीनं आणि जेवढ्या हिरिरीनं आणि जेवढा ठळकपणे केला जातो तेवढा उल्लेख सिद्धी वाहवाचा केला जात नाही। कोण आहे सिद्धी वाहवा? नेसारीच्या युद्धामध्ये सिद्धी हिलाल्याचा मुलगा सिद्धी वाहवा हा धाराधीरती पडला, शत्रूंनी त्याला हालहाल करून मारलं, हे बलिदान आणि सिद्धी हिलालचे 5ही मुलं त्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी शहीद झाले हे सांगितलं येत नाही। आम्हाला सांगण्यात येतं शाहिस्तेखानाचे बोटं कापले गेले, परंतु स्वराज्याचा पहिला सर नोबत नूर खान बेग होता हे आम्हाला सांगितलं जात नाही। सर नोबत कोण आहे माहित आहे? कोण असतो? लष्कर प्रमुख। लष्कर प्रमुख काय करू शकतो हे जनरल परवेज मुशर्रफला विचारा। इतक्या सेन्सिटिव्ह पदावर, इतक्या सेन्सिटिव्ह, इतक्या संवेदनशील पदावर महाराजांनी मुसलमानाला ठेवलंय आम्हाला ते सांगितलं जात नाही। वेडात मराठे वीर दौडले सात असं सांगितलं जातं। मी थोडासा बदल करतो, वेगात मराठे वीर दौडले सात, वेडे नव्हते ते, वेडे नव्हते ते। त्यांच्या जे सात जे मराठे वीर आहेत त्यांची नावं सांगितली जातं ती पहा, प्रतापराव गुजर सर्वांना माहीत आहे, परंतु त्यांच्यापैकी एक होता सिद्धी हिलाल हे देखील त्यांना माहीत पाहिजे। भारतामध्ये काही इतिहासकार त्याला पहिला आत्मघाती हल्ला म्हणतात की 7 लोक हे 1200 लोकांच्या विरोधात जे आहे ते उभे राहतात, हे काही कमी नाही आहे। अशा प्रकारचे युद्ध हे कुठंच जगामध्ये पाहायला भेटत नाही आहे। त्या तशा प्रकारच्या युद्धामध्ये सामील झालेला सिद्धी हिलाल आम्हाला सांगितलं जात नाही। 150,000 घोडदळ महाराजांच्या सैन्यामध्ये हे सांगितलं जातं, परंतु 66,000 सैन्य हे मुस्लिम होतं हे आम्हाला सांगितलं जात नाही महाराजांच्या सैन्यामध्ये। छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक आहेत, द फाउंडर ऑफ कॅलेवरी, द फाउंडर ऑफ जे ॲडमिरल आहेत काय म्हणतात नेव्ही, द फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही जर तुम्ही गुगलमध्ये टाकलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं, परंतु त्या नेव्हीचा पहिला ॲडमिरल कोण आहे? हजरत बाबा दर्या सारंग रहमतुल्लाह अलैह हे त्या ॲडमिरल आहेत, भारताचे पहिले ॲडमिरल आहेत। मित्र हो, आम्हाला अष्टप्रधान सांगितलं जातं, त्याच्यामध्ये हे पंत ते पंत होते सांगितलं जातं, पण त्याचा सचिव कोण होता? काझी हैदर आम्हाला सांगितलं जात नाही। काझी हैदर हा वकील होता असं सांगितलं जातं। वकील हा म्हणजे हे काळा कोट घालणारा वकील नाही आहे, वकीलचा अर्थ वेगळा होतो उर्दूमध्ये फारसीमध्ये। तो प्रधान सचिव असतो, पंतप्रधानाचा जे पीएमओ ऑफिस सांभाळते ना, तर तो प्रधान सचिव म्हणजे वकील असतो। मित्र हो, मुरारबाजीला मारणारा दिलेर खान आम्हाला सांगितला जातो, परंतु पायदळाचा सरदार शमा खान आम्हाला सांगितला जात नाही। आम्हाला दक्षिणेकडचा तो सिद्धी जोहर आम्हाला सांगितला जातो, परंतु आम्हाला त्यांच्यावर तोफांचा भडीमार करणारा इब्राहिम खान आम्हाला सांगितला जात नाही। कट्टर दुश्मन असलेला आदिल शाह आम्हाला सांगितला जातो, परंतु महाराजांचा कट्टर मित्र असलेला कुतुब शाह आम्हाला सांगितला जात नाही। मित्र हो, आम्हाला तानाजी मालसुरे सांगितले जातात, त्यांचा आदर आहे तर आम्हाला सांगितलं गेलं पाहिजे, परंतु हवालदार सिद्धी जोहर हा
हवालदार सिद्धी अंबर वहाब आम्हाला सांगितलं जात नाही, आम्हाला जीवाजी महाले यांचा आदरत आहे ते आम्हाला सांगितलं जाते, सांगितलं गेले पाहिजे, परंतु लष्करातील अधिकारी हुसैन खान मियाना आम्हाला सांगितलं जात नाही। आम्हाला शिवा काशीद हे जेवढं ठळकपणे आम्हाला सांगितलं जातो तेवढं ठळकपणे आम्हाला आरमारातील अधिकारी सिद्धी मिस्त्री आणि सुलतान खान आम्हाला सांगितलं जात नाही। आम्हाला धनाजी आणि संताजी सांगितलं जातात, परंतु आम्हाला आरमाराचे सुभेदार सुलतान खान आणि दाऊद खान सांगितलं जात नाही। आम्हाला फेसबुकवर निहाल खान नावाच्या प्रोफाईलनं महाराजांची विटंबना करणारा एक काल्पनिक नाव अमेरिकेत बसून बसलेला सांगितला जातो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली म्हणून 4 वर्षे शिक्षा भोगणारा इंग्रजांच्या काळातला अल्लाह बख्श आम्हाला सांगितलं जात नाही। इंग्रजांच्या काळात शिव जयंती साजरी केली म्हणून 4 वर्ष तुरुंगात गेला अल्लाह बख्श हे आम्हाला सांगितलं जात नाही। फार चांगलं सांगितलं तायवाडे साहेबांनी की स्वातंत्र्य काळामध्ये ही पहिली संयुक्त शिवजयंती आहे, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संयुक्त जयंती झालेली आहे। याचा अर्थ अल्लाह बख्श यांचा स्वातंत्र्य काळानंतरच काहीतरी घोटाळा झाला हे बघितलं पाहिजे। आपण सगळे पहिले एक होते। आता हे आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा हां पंत घोटाळा बरोबर आम्ही हे जेव्हा सांगतो तेव्हा प्रतिवाद केला जातो की महाराजांनी मुस्लिम नौकर ठेवले, मुस्लिम सरदार ठेवले, तर ते का धर्मनिरपेक्ष होतात का? आज हिंदुत्ववादी पक्षामध्ये देखील आमदार खासदार मुसलमान आहेत, परंतु महाराजांचे आपल्या सरदारांशी फक्त व्यावसायिक संबंध नव्हते तर वैचारिक संबंध देखील होते। आज ज्या पक्षाकडे मुसलमान आहेत त्या पक्षांचे अध्यक्ष कुराणाचा आदर करत नाहीत, त्या पक्षातले अध्यक्ष मशीद बांधत नाहीत, त्या पक्षाचे अध्यक्ष हा सलाम करत नाही। सलाम करण्याची पद्धत, मानाचा मुजरा करण्याची पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात सुरू केली आहे। नमस्कार करत नव्हते जिजाऊला, ते राजे शहाजी महाराजांना नमस्कार करत नव्हते, मानाचा नमस्कार करत नव्हते, मानाचा मुजरा करत होते। हा मुजरा कुठून आला आहे? हा सलाम करण्याची पद्धत कुठून आली आहे हे देखील सांगितलं पाहिजे। ज्या हिंदुत्ववादी पक्षांचे लोकांकडे आमदार खासदार मुस्लिम आहेत ते त्या लोकांचे गुरु हजरत बाबा याकूब सरवरी रहमतुल्लाह नाही आहेत। महाराजांचे 22 गुरु होते, सभासद बखरमध्ये त्यांचा उल्लेख आलेला आहे। सभासद बखर सर्वात ऑथेंटिक बखर मानली जाते की सभासद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हे बखरकार हे तिथं उपस्थित होते त्यांच्या राज्याभिषेकामध्ये। एवढं समकालीन पुरावा आहे। त्या 22 पैकी 2 गुरु जे होते हजरत मौनी बाबा रहमतुल्लाह आणि हजरत बाबा याकूब सरवरी, बाबा याकूब सरवरी यांच्या दर्ग्यावर मी गेलो। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली आहे, दापोलीहून 15 किलोमीटर आहे। तिथले जे खादिम आहेत दिनवारे साहेब, मकबूल दिनवारे यांच्या घरी मी पाहुणचार घेतला। त्यांनी सांगितलं की त्या जागेवर जे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे गुरु बाबा याकूब यांना 653 एकर जागा दिली होती, मशिदीसाठी दिली होती, दर्ग्यासाठी नाही। दर्गा जिवंत असताना बांधला जात नाही, बांधली जाते ती मशीद बांधली जाते। महाराजांनी मशिदीसाठी जागा दिली, मला विश्वास आला नाही, मला विश्वास बसला नाही, असं कसं? तेव्हा मकबूल दिनवारे यांनी कागदपत्र दाखवलं, महाराजांचं इनाम पत्र दाखवलं, त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं आणि त्याच्यावर कोणीतरी अतिक्रमण केलं, ती केस लढली सर्वोच्च न्यायालयामध्ये। सुप्रीम कोर्टांनी बाबा याकूब यांच्या पक्षातर्फे हा न्याय दिला की ही जमीन त्यांची आहे। वक्फ बोर्ड ची जमीन कोणती असावी याची व्याख्या वक्फ बोर्डाने केली होती की मुसलमानानं अल्लाच्या नावानं दिलेली मालमत्ता म्हणजे वक्फ संपत्ती घोषित केली जाईल। परंतु इथं प्रश्न आला की छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली संपत्ती ही वक्फ संपत्ती कशी काय असू शकते? परंतु मग वक्फ बोर्डानं आपली घटना बदलली, आपलं त्यांचे जी कॉन्स्टिट्यूशन होतं ते बदलली आणि सांगितलं आता मुसलमानानं देव की नॉन मुस्लिम देव, अल्लाच्या नावानं दिलेली प्रत्येक संपत्ती ही आता वक्फ संपत्ती ही राहील आणि अशा प्रकारे ती त्यांनी केस जिंकली। त्याची बारनिशी बुक नंबर वगैरे देखील आहेत, आज्ञापत्र बारनिशी बुक नंबर 5 तालुका सुवर्णदुर्ग खाली नोंद क्रमांक 326 हे सगळं बारनिशी बुक नंबर आहे। महाराजांनी आपल्या गुरुला 653 एकर जमीन दिली होती आणि एका गोसाव्यानं महाराजांना भीक मागितली तेव्हा महाराजांनी सांगितले हे राज्य नसे गोसाव्याकरीत। हा फरक आम्हाला सांगितलं जात नाही, हा फरक आम्हाला सांगितलं जात नाही,
परंतु आता गोविंद पानसरे यांचं ॲडव्होकेट गाझीउद्दीन काझी यांनी भाषांतरित केलेलं शिवाजी कौन थे हे आम्ही वाचतोय. आता प्रेम हनवते आमचे मित्र उमरखेडचे यांनी लिहिलेलं शिवाजी महाराज के वफादार मुस्लिम सिपेसालार हे उर्दू भाषेत आम्ही वाचतोय. यांच्या आवृत्त्यांचे प्रकाशन पाकिस्तानात होत असताना आम्ही बघतोय. एखादी जयंती पाकिस्तानात साजरी होऊ द्या, आम्ही येऊ इन्शाल्ला. म्हणून मला असं वाटते की ही दरी मिटवण्यामध्ये फार मोठं योगदान आपल्या समाजाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद कोणती पाडली नाही आहे, तर त्यांनी बांधलेली आहेत. लक्षात घ्या, फेसबुकवर व्हॉट्सॲपवर वगैरे हे सगळं सांगितलं जातं की हे पुरावे खोटे आहेत वगैरे आहेत. माझ्याकडं पेपर प्रेझेंटेशन आहे, मुंबईच्या राज्यशास्त्र विभागासमोर एक तासभर मी पेपर सादर केलेला आहे, सेमिनार सादर केलेला आहे. मी मराठी टी व्ही चॅनलनं दोनदा तो प्रसारित केलेला आहे. समोर PhD, MSc, MPhil वगैरे केलेले लोक हातात पेना घेऊन बसलेले होते. माझा एकही संदर्भ ते खोटा ठरू शकले नाही. म्हणून मित्र हो, मला असं वाटतं की व्हॉट्सॲप ज्ञानपेक्षा, फेसबुक ज्ञानपेक्षा स्वतः पुस्तकं घेऊन वाचावं. मला आंबेडकरी समाजाचा तो गुण फार चांगला आवडतो की दीक्षाभूमीवर मी पुस्तकं घेत असतो तेव्हा एका माणसाला पायात चप्पल नव्हती जाण्यासाठी, पण हातामध्ये एवढे पुस्तकं होते. फार कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणून मला असं वाटते की व्हॉट्सॲप आणि फेसबुक ज्ञानपेक्षा पुस्तकं घेऊन वाचावं. छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिमांशी फक्त व्यावसायिक संबंध नव्हते तर वैचारिक संबंध देखील होते हे सिद्ध करण्याकरिता शिवाजी कौन थे हे गोविंद पानसरे यांच्या पुस्तकातलं एक उतारा मी आपल्यासमोर वाचून दाखवतो की महाराजांनी एक पत्र लिहिलं होतं जिझियाबद्दल औरंगजेबाला. ते पत्र मला वाटतं बिकानेरच्या किल्ल्यामध्ये आजही आहेत. राजस्थानच्या लोकांनी सगळा इतिहास जपून ठेवला आहे. मी बघितलं तो जयगड, ते सगळे किल्ल्यातल्या महालाचा एक आरसा देखील फुटलेला नाही आहे. कमाल वाटते की शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणारे लोक आपल्या महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचं रक्षण करू शकले नाही. शेम शेम आहे. परंतु त्यांनी फक्त गड किल्लेच राखले नाही, महालांचं रक्षण केलं नाही राजस्थानच्या लोकांनी, तर ऐतिहासिक दस्तावेज देखील सांभाळून ठेवलेले आहेत. तुम्ही इंटरनेटवर ते पत्र बघू शकता. फारसी भाषेतलं फार लांबलचक पत्र आहे ते. त्याचं भाषांतर गोविंद पानसरे यांनी केलेलं आहे. महाराज म्हणतात औरंगजेबाला, महोदय बघा लिहिण्याची पद्धत कशी आहे. आज फेसबुकवर व्हॉट्सॲपवर आपल्या विरोधकांना कोणकोणत्या शिव्या देणाऱ्या लोकांनो आणि स्वतःला शिवरायांचे पायिक समजणाऱ्या आमच्या तरुण मित्रांनो, भाषा कशी वापरायची शत्रूसाठी शिवरायांकडून शिका. औरंगजेबाला म्हणत आहेत महोदय. नंतर लिहितात कुराण हा आसमानी ग्रंथ आहे. कुराण आसमानी ग्रंथ आहे. आसमानी ग्रंथ म्हणजे काय हे लक्षात घ्या. मी फक्त धर्मप्रचार म्हणून इथं या गोष्टी सांगत नाही आहे, तर महाराजांचा प्रचार, महाराजांचा परिचय म्हणून इथं सांगत आहोत की त्यांच्या विचारांचा अप्रचार मी करतोय. आसमानी ग्रंथ म्हणजे अपौरुषेयी ग्रंथ, म्हणजे बोधी प्राप्त झाल्यानंतर जे ज्ञान प्राप्त होतं त्याला आसमानी ग्रंथ म्हणतात. आम्ही इस्लाममध्ये बोधी रिव्हिल्युशन, एक असं ज्ञान प्राप्त होणं की जे कोणतंही पुस्तक वाचल्याशिवाय प्राप्त होतं, कोणत्याही गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होते, कोणताही प्रयोग केल्याशिवाय, कोणतंही निरीक्षण केल्याशिवाय जे नैसर्गिक ज्ञान प्राप्त होते त्याला आसमानी ग्रंथ म्हणतात. मी भगवान ईश्वर वगैरे हे शब्द वापरणार नाहीत, कारण अल्लाह हा कन्सेप्ट फार वेगळा आहे. अल्लाह म्हणजे ज्योतिबा फुल्यांचा निर्मिक आहे, जे विज्ञानावर आधारित आहे, जे विज्ञानाधिष्ठित आहे. त्या निसर्गकर्त्याकडून, त्या अल्लाकडून जे नैसर्गिक ज्ञान प्राप्त होते त्याला आम्ही आसमानी ग्रंथ म्हणतो. कुराण हे आसमानी ग्रंथ आहे, ते ज्ञान आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे अक्षर शून्य होते, ते लिहित नव्हते, ते वाचत नव्हते, ते कोणत्या शाळेत गेले नाही, ते कोणत्या कॉलेजमध्ये गेले नाहीत. गुरुशिवाय देखील मुक्ती शक्य आहे हे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सिद्ध केलं आहे. अशा प्रकारे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे अक्षर शून्य असताना त्यांच्या तोंडातून जो ग्रंथ निघाला तो आसमानी ग्रंथ आहे. एवढी डिटेल माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना होती. त्यावेळेस कुराणाचं मराठी भाषांतर झालं नव्हतं. मराठी सोडा, उर्दूतही भाषांतर झालं नव्हतं. मग महाराजांनी कुराण वाचलं कसं? वाचल्याशिवाय एवढं डिटेलमध्ये लिहिलं का महाराजांनी? महाराजांचं आपल्यासारखं थोडीच होतं. आपण आज कोणती तरी पोस्ट वाचून, कोणती तरी लिंक वाचून, कुठेतरी वाचून आपण म्हणतो आपल्यापैकी काही लोक.
महाराजांनी स्वतः कुराण वाचलं होतं आणि कुराणाचं भाषांतर नाही, अरबी शिकून कुराण वाचलं होतं, अरबी शिकून. याचे अनेक पुरावे आहेत, याच्यावर एक अख्खा प्रवचन होऊ शकते, अख्खं भाषण होऊ शकते. महाराजांचे सावत्र बंधू वेंकोजी भोसले तंजावरचे, त्यांचा किल्ला आहे, त्या किल्ल्यामध्ये एक डायरी ठेवलेली आहे. भोसले घराण्यांच्या अनेक महापुरुषांच्या स्वाक्षऱ्या त्याच्यावर आहेत. महाराजांची स्वाक्षरी अरबी भाषेत देखील आहे. महाराजांना 5-6 भाषा यायच्या. फार खोटं बोलतात ते लोक की महाराजांना लिहिता वाचता यायचं नाही. नाही, सोनेरी पानं म्हणून ब्लॉग आहे इंटरनेटवर, त्याच्यावर संदर्भासहित दिलेला आहे की महाराजांना 5-6 भाषा यायच्या. महाराजांना अरबी देखील यायची. जे कॅलेंडर वापरायचे शिवशक पूर्वी, ते कोणतं कॅलेंडर वापरायचे? मी हे पत्र वाचत वाचत खाली आलो तेव्हा लक्षात आलं, तारीख कोणती? 8 रबीउल अव्वल. 8 रबीउल अव्वल ही तारीख कोणती आहे? अरबी कॅलेंडर वापरायचे महाराज. नंतर शिवशक सुरू झालं, मग शिवशक बंद करून फसली कोणं सुरू केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पेशव्यांनी सुरू केलं. कारण फसली म्हणजे फारसी भाषा आहे. फारसी भाषा ही इराणमधून आलेली आहे आणि इराण या शब्दाचा अर्थ आर्यान होतो, आर्यांची भूमी. हे आता याच्या पुढं मी फार जास्त बोलत नाही, असू द्या. तर महाराज म्हणतात की कुराण हा आसमानी ग्रंथ आहे, आपली जर या ईश्वरी ग्रंथावर इमान आहे तर आपल्याला त्यात आढळेल की ईश्वर म्हणजे अल्लाह हा फक्त मुस्लिमांचाच नव्हे तर रब्बुल आलमीन म्हणजे समस्त विश्वांचा पालन करता, म्हणजे सगळ्या लोकांचा पालन करता आहे. रब्बुल आलमीन कुराणाचा श्लोक आहे हा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर कुराण वाचलं नसतं तर औरंगजेबाला पत्र लिहिताना अरबी भाषेतला श्लोक कसा काय ते उद्धृत करू शकले असते? म्हणून औरंगजेबाला सांगत आहे की औरंगजेबा हा अल्लाह काही तुमचा नाही रे, तुमची तुमच्या बापाचा माल नाही आहे, तुमची वडिलोपार्जित जागीर नाही आहे, तो आमचा देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्या पत्रामध्ये, महाराज म्हणतात की जिझिया हा बेकायदेशीर नाही, राजकीय दृष्टीने विचार केल्यास हा त्यावेळी योग्य आणि स्वीकार्य ठरतो जेव्हा एक सुंदर स्त्री सोन्याचे दागिने परिधान करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणती भीती न बाळगता आणि कुणीही तिची छेड काढल्याशिवाय जाऊ शकावी. संदर्भ नील प्रभू कायस्थ यांनी फारसीत भाषांतर केलेलं शिवाजी अँड हिज टाइम्स जदुना सरकार आवृत्ती 1973 पान नंबर 320 संदर्भ एस एम गर्गे औरंगजेब जिझिया आणि शिवाजी महाराज पान नंबर 153-155 हे पत्र आहे. महाराजांनी 3 गोष्टी सांगितल्या की एक तर कुराण आसमानी ग्रंथ आहे, दुसरं की अल्लाह तुमचा नाही आहे फक्त आमचा देखील आहे. किती एकात्मतेची गोष्ट सांगितली. आणि तिसरी गोष्ट कोणती सांगितली ते सांगण्यापूर्वी शिवरायांचे विचार प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या विचाराशी कसे मिळते जुळते होते हे सांगणं आवश्यक आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगतात की मला कोणती व्यवस्था प्रस्थापित करायची आहे अरबस्थानामध्ये जगामध्ये. त्याचं एक विजन स्टेटमेंट आहे त्यांचं की एक महिला सनापासून, सना यमन देशात एक शहर आहे, त्या सनापासून तर मृत सागरापर्यंत डेड सी किती अंतर आहे माहीत आहे? काश्मीर ते कन्याकुमारी एवढं अंतर आहे. तर एक महिला हातामध्ये सोनं खेळत खेळत सनापासून तर मृत सागरापर्यंत ती एकटी प्रवास करू शकावी आणि तिला जंगली जनावराशिवाय कोणाची भीती नसावी इतकी सुंदर आणि इतकी शांतीप्रिय व्यवस्था मला स्थापन करायची आहे. ही हदीस आहे. हदीस म्हणजे प्रेषितांचं वचन. कुराण अल्लाचं वचन आहे, हदीस हे प्रेषितांचं वचन आहे. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच हदीस दुसऱ्या शब्दात सांगितली की औरंगजेबा पैसे घेतो का रे आमच्याकडून, जिजिया घेतो का रे आमच्याकडून, घे तुला अधिकार आहे, परंतु पैसे घेण्यापूर्वी जिजिया घेण्यापूर्वी ती व्यवस्था कायम कर की ज्या व्यवस्थेमध्ये एक महिला सोन्याचे दागिने नेसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती सहज जाऊ शकावी आणि तिची कोणी छेड काढू नये. मित्र हो, प्रेषितांना अपेक्षित असलेली व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होती. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेमध्ये अनेक इस्लामी कायदे तुम्हाला सापडतात. रंगो पाटलाचे हातपाय तोडले, त्या कुलकर्ण्यानं बदकर्म केलं, त्याला देहदंड ठोठावला, नंतर तो म्हणजे शिपाई जाण्यापूर्वीच तो मरून गेला ढाकानं.
बलात्कारासाठी देहदंडाची शिक्षा कोणत्या धर्मात आहे? इस्लाम धर्मामध्ये आहे. तुम्हाला माहित आहे आमची संघटना जमात इस्लामी हिंद व्याज विरहित बँका सुरू करते, कारण व्याज हराम आहे इस्लाम धर्मामध्ये. परंतु महाराष्ट्रामध्ये व्याज विरहित पतसंस्था क्रेडिट सोसायटी कोण सुरू केली माहित आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी. जस्टिस रानडे संदर्भ सांगतो, लिहून घ्या. जस्टिस रानडे यांचं पुस्तक द राईज ऑफ मराठा एम्पायरमध्ये महाराजांचं एक फरमान कोट करतात की महाराजांनी फरमान काढलं होतं, वाढी दिढी घेऊ नये, मुजलाचे तेवढे हळूहळू घेणे. वाढी दिढी म्हणजे व्याज घेऊ नका. महाराष्ट्रामध्ये व्याज हराम घोषित करणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेबा आदिलशाला जे जमलं नाही ते छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि तेच तेच अर्थकारण माजी गव्हर्नर रघुराम राजन हे सांगतात सरकारला की तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर व्याज विरहित बँका सुरू करा, इंटरेस्ट फ्री बँका सुरू करा, व्याज दर हे शून्य करा, रघुराम राजन सांगतात गव्हर्नमेंटला. परंतु हे आता 2016 सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी व्याज विरहित बँकिंग सिस्टम सुरू केलं होतं. मित्र हो, अनेक अशा गोष्टी आहेत, माझ्याकडे वेळ फार कमी आहे की जे सांगता येऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराज कुराणाचा आदर करायचे हे कोण सांगितलं माहित आहे का? कोणत्या इतिहासकारानं सांगितलं? खाफी खान इतिहासकार आहे. कोणाचा? मोगलांचा. शत्रूच्या पक्षातला इतिहासकार सांगतो. शत्रू कसाही असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू औरंगजेब असला तरी तो महाराजांना साजेसा असा शत्रू होता. महाराजांना जसा शत्रू हवा तसा तो बहादूर शत्रू होता. परंतु बहादूर या नावानं की तो निरपेक्ष होता, कारण त्याचे जे सरदार होते ते देखील निरपेक्ष होते. खाफी खान हा निरपेक्ष होता. त्याने जो इतिहास मांडला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो जसाचा तसा मांडला. खाफी खान सांगतो त्याने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना सक्त आदेश दिले होते की मोहिमेत मशिदीला अजिबात धक्का लागता कामा नये, कुठल्याही धर्माच्या स्त्रीस तोशीस होता कामा नये, एखादी कुराणची प्रत सापडली तर ती सन्मानपूर्वक एखाद्या मुस्लिम सैनिकाला ती दिली जावी किंवा मशिदीमध्ये ठेवण्यात यावी. संदर्भ के मूर पान नंबर 260-61. मित्र हो, कुराणाचा आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आज फार जास्त अथोरिकी सांगितले जात नव्हते. परंतु मी धन्यवाद व्यक्त करू इच्छितो मराठा सेवा संघ आणि तत्सम संघटनांचं, परिवर्तन संघटनांचं, की हे आमच्यापर्यंत त्यांनी उर्दू भाषेत आणि इतर भाषेतही उपलब्ध करून दिलंय. बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अश्लीलतेवर बंदी घातली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी इथं महाराष्ट्रात मोहिमेवर जात असताना, युद्धावर जात असताना कलावंतीनी सोबत नेण्याचा एक रिवाज होता, तमाशा मंडळ सोबत नेण्याचा एक रिवाज होता. महाराजांनी सांगितलं ए सोबत कलावंतीनी घेऊन जायचे नाही. स्वतःला जे तरुण मित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे संबोधतात त्यांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे. मित्र हो, इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ कोणी जर बघत असेल तर त्यांनी सोडून दिलं पाहिजे आजपासून. या शिवजयंतीच्या निमित्तानं हे जे ॲडिक्शन आहे ते सोडून दिलं पाहिजे, कारण महाराजांनी बंदी घातली होती अश्लीलतेवर. अशा प्रकारचं जर गुटखा कोणी खात असेल तर ते संकल्प घ्या या शिवजयंतीच्या निमित्तानं की आम्ही तो सोडून देऊ. जे काही ॲडिक्शन असेल ते आज सोडून द्या. जर तुम्ही खरे जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असाल, जर त्यांचा जर तुम्ही वारसा चालवत असाल, तर काही बदल आमच्यामध्ये देखील झाले पाहिजे. बदल, परिवर्तन, क्रांती पहिले इथं होत असते. पहिले या 5-6 फुटाच्या या देहावर परिवर्तन घडत असतं, नंतर कुठं मग जमिनीवर परिवर्तन घडत असतं. आपल्यापासून सुरुवात करूया. मित्र हो, मला 40 मिनिटं देण्यात आले, टाइम बघतो. मित्र हो, व्याज विरहित बँका विषयी मी सांगितलेलं आहे, परंतु करायच्या गोष्टी काय? फार चांगली शिवजयंती झाली, फार लोक आले, एकमेकाचं हस्तांदोलन केलं, घरी गेले झोपले, असं नाही. करायचं काय आहे ते ठरवून जर तुम्ही जात असाल तर या लोकांच्या, या आयोजकांच्या मेहनतीला काही किंमत आहे. बंधू भगिनींनो, आपण फार जास्त सोहळेप्रिय लोक आहोत, आपण मराठी लोक आहोत, उत्सवप्रिय खूप आहोत. मुस्लिम असो, मराठा असो, कोणी असो,
महिन्याचे 3-4 उत्सव असतात आपले, परंतु त्या उत्सवातून काही मिळवायचं असेल, काही इथं संकल्प सोडून जर तुम्ही जात असाल तर या जयंतीला काही अर्थ आहे? सर्वात पहिला संकल्प म्हणजे अपप्रचाराविरुद्ध जिहाद करूया। जिहाद, मी मुद्दामून शब्द वापरतोय। आता हे जिहाद म्हणजे काय? तर कर्नल सुरेश पाटलांनी एक पुस्तक लिहिलं, नाव व्यवस्थित आठवत नाही मला, छत्रपती शिवाजी महाराजांचा निधर्मी स्वराज्य स्थापन करण्यासाठी केलेला जिहाद, त्यांचा शब्द आहे तो कर्नल सुरेश पाटलांनी लिहिलेला। म्हणून लोकांनी फार मोठा गैरसमज केला की जिहाद म्हणजे आतंकवाद। नाही, कुराणात सांगितलेलं आहे जिहाद करा, वकातिलून फी सबिलिल्ला, जिहाद करा कुठपर्यंत? जोपर्यंत फितना म्हणजे आतंकवाद संपत नाही तोपर्यंत आतंकवादाच्या विरोधात जिहाद करा। आतंकवादाच्या विरोधात केलेलं युद्ध म्हणजे जिहाद आहे। लोकांनी जिहादला आतंकवाद केलेला, अशा प्रकारचा अपप्रचार जर कोणी करत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही जिहाद केला पाहिजे। वैचारिक दृष्टीनं हातात दगड घ्यायचा नाही, हातात दगड घ्यायचा नाही भाऊ। कारण हे लोक कोणते लोक तुमच्या लक्षात आलंय? हे लोक एका दगडाने दोन पक्षी नाही अनेक पक्षी मारतात, दंगली घडवून मुस्लिमांना कब्रस्तानामध्ये नेतात आणि आमच्या बहुजन तरुणांना तुरुंगात नेतात। माझा एक बहुजन मित्र होता, 6 डिसेंबर 1992 हातानं असा एसटीचे कात फोडून आला आणि नंतर त्याच्या मागर वॉरंट निघालं, धावत धावत तो पंतांकडे गेला, पंतांनी दार लावलं, त्यांनी सांगितलं की माझ्या विरोधात वारून निघाला, चला पंत जावं लागते। त्यांनी आतूनच आवाज दिला, हे बघा असं करा तुम्ही जा मी मागून येतो। त्या माझ्या बहुजन मित्रांना काय काय शिव्या घातल्या मी तर सांगू शकत नाही। आणि त्यांनी नंतर मग कानाला हात धरले की नाही याच्या पुढं हे करायचं नाही आहे। म्हणून आमची माती भडकवणारे हे एसीच्या ऑफिसमध्ये राहतात, अनेक तरुण माझे बहुजन मित्रांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांचं करिअर उद्ध्वस्त झालं, त्यांचं कॅरेक्टर बदनाम झालं, त्यांना आज कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळत नाही आहे। या सगळ्यांचं पातक कोणत्या लोकांचं आहे लक्षात घ्या। परंतु आज जी नवी पिढी येत आहेत त्यांच्यासाठी हे फार मोठा आदर्श आहे की हातात दगड घ्यायचं नाही, हातात पेन घ्यायचं आहे मित्र, पेन घ्यायचं आहे। म्हणून पेन उचला आणि लिहा आणि वाचणं शिकायला पाहिजे। दुसरं गोष्ट म्हणजे वाचन, वाचन आवश्यक आहे। घरामध्ये एक अलमारी आला आणा, आणि अलमारी बंद कपाटाची आणू नका, काचेची आणा, पारदर्शक आणा। कारण काय, आतली पुस्तकं आपल्याला दिसली पाहिजे, पुस्तक हे स्वतःकडे बोलवत असतं। म्हणून कपाटामध्ये बंद कपाटाची अलमारी आणू नका, काचेचे अलमारी आणा आणि त्याच्यामध्ये पुस्तकं ठेवा, वाचन करा। आणि फक्त वाचन करू नका, शेवटचं पान असं भरवून घ्या, नोट्स काढा, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही प्रतिक्रिया तुम्हाला लेखकापर्यंत पोहोचवता येतील तर पोहोचवा। आणि फक्त आंधळे होऊन वाचू नका। फार जास्त प्रेम करायचं पुस्तकावर आणि वाचायचं तेही चुकीचं आहे, आणि फार जास्त वैर ठेवायचं पुस्तकाबद्दल की ह्या पुस्तकाचं सगळं चुकीचं आहे असे वाचायचं नाही। चिकित्सक बुद्धीनं वाचा, चिकित्सक बुद्धीनं वाचा। आह साळुंखे मला वाटतं त्यांचं वाक्य आहे की आता आमच्या धडावर आमचंच डोकं राहणार आहे। म्हणून महापुरुषांचं दैवतीकरण करू नका, अगरबत्तीवाद करू नका। आह साळुंखेत म्हणतात की महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचू नका, डोक्यात घ्या, त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे। म्हणून प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी स्वतःचं दैवतीकरण होऊ दिलं नाही। एक माणूस आला, त्यांच्या पाया पडू लागला, त्यांनी सांगितलं ए माझ्या पाया पडू नका, मी माणूस आहे। आणि मरता वेळेस या जगाचा निरोप घेता वेळेस पैगंबरांनी प्रार्थना केली अल्लाला की अल्ला माझ्या कबरीचा देव होऊ देऊ नको, माझ्या कबरीचा देव होऊ देऊ नको। आज मी 2013 मदिनाला गेलो होतो, तिथं बघितलं पैगंबराच्या कबरीवर कुणी फुलं टाकत नाही, कुणी चादर टाकत नाही, कुणी अगरबत्ती लावत नाही, कुणी मेणबत्ती लावत नाही, कुणी दुवा देखील करत नाही। एक ऐतिहासिक वस्तू आहे म्हणून बघतात आणि निघून जातात। किती पुरोगामी विचार आहेत प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे, किती पुरोगामी विचार आहेत। दैवतीकरण करायचं नाही, आणि हे मतभेद देखील माहीत असले पाहिजे, म्हणजे आमच्यामध्ये साम्य काय आहे हे देखील माहीत पाहिजे आणि मतभेद काय हे देखील माहीत पाहिजे। तायवाडे साहेबांनी सांगितलं की मतभेद असू द्या, मनभेद असू देऊ नका। ज्यांना डोकं असते, बुद्धी असते, त्यांच्याच मध्ये मतभेद असतात, गाढवामध्ये मतभेद होत नसतात, लक्षात घ्या। म्हणून आमचं मतभेद हे आमचं बुद्धी, आमचा बुद्धी प्रामाण्यवाद, आमची बुद्धी जिवंत असण्याचं लक्षण आहे, म्हणून वाईट वाटण्याचं कारण नाही आहे। म्हणून मुस्लिमामध्ये आणि इतर गोष्टी लोकांमध्ये मतभेद नक्कीच आहेत,
सर्व धर्म समभाव हे सर्वात मोठं थोतांड आहे, सर्वात मोठं थोतांड। सगळे धर्म सारखे नाही आहेत, अहो धर्म जाऊ द्या, एका धर्मातले दोन पंथ सारखे नाही आहेत, परंतु हा जो फरक आहे त्या फरकामुळे काही फरक पडत नाही, त्या फरकामुळे काही फरक पडत नाही, आमचे मनभेद होणारच नाहीत, आमचे मतभेद असू द्या। म्हणून एखादा मुस्लिम वक्ता आला, काय होते माहित आहे, मी थोडं स्पष्ट बोलणार आहोत, एखादा मुस्लिम आला आमच्या बहुजनांच्या मंचावर, आमचा बहुजन प्रेमानं सांगतो की आम्ही मौलानांना विनंती करतो की आमच्या महापुरुषांच्या फोटोला हार घालतील, मौलाना फोटोला हार घालत नाही, आमच्या बहुजनांना वाटते बदमाश आहे मौलाना, आमच्या महापुरुषाचा अपमान केला, आणि तो मौलाना काही म्हणत नाही, मौलानानं म्हटलं पाहिजे बाबा रे इथं पैगंबराचा जरी फोटो असता तरी मी त्याला हार घातला नसता, कारण प्रतिमा पूजन हे इस्लाम धर्मामध्ये हराम आहे, साधी गोष्ट आहे। म्हणून आता हे मतभेद माहीत असणं आवश्यक आहे ना, हे जर त्या आयोजकांना माहीत असतं तर त्यांनी ते सांगितलंच नसतं, मतभेद झाले नसते। म्हणून कुठं कुठं आग लागते, पाणी कुठं मुरते, नेमकं मतभेद कुठून सुरू होतात हे माहीत पाहिजे, हे खात खळगे माहीत करून घ्या। तुमच्याकडं शिवचरित्र जर उर्दू भाषेत असेल ते आम्हा मुस्लिमांना द्या, तुमच्याकडं धम्मपदा बाबासाहेब आंबेडकर हयात और कारनामे जर तुमच्याकडे असेल ते आम्हा मुस्लिमांना द्या, आणि आमचं कुराण मराठी भाषेत उपलब्ध आहे, जमात इस्लामी हिंद आहे, ते तुम्ही वाचा। अशा प्रकारे जेव्हा देवाणघेवाण होईल विचारांची साहित्याची, तेव्हा खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल। धन्यवाद।